नमस्कार, मी पल्लवी पल्लवीज किचनमध्ये सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। पल्लवीज किचनमध्ये आज आपण अगदी ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच स्टफ्ड पनीर पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा पराठा बनवताना पराठ्यामधले स्टफिंग किंवा सारण बाहेर येऊन पराठा फुटू नये, त्याचबरोबर स्टफिंग किंवा सारण कडेपर्यंत पराठ्यामध्ये पसरावे यासाठी मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व त्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 कप एकदम बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही हवं तर यामध्ये मैदा देखील वापरू शकता। यामध्ये चवीपुरतं मीठ व 2 टीस्पून तेल घालूयात। तेल कच्चं वापरायचं आहे, गरम वापरायचं नाही। आता हे तेल या कणकेला साधारणपणे 1 ते 2 मिनिटं असं चोळून घेऊ, म्हणजे कणिक एकदम मऊसूत भिजते। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे। पराठ्यासाठीची कणिक ही खूप घट्ट किंवा खूप सैल ठेवायची नाही, तर आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक मळून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे कणिक अगदी व्यवस्थित मळली जाते। तर हे पहा, कणिक मळून झाली आहे, खूप घट्टही नाही किंवा खूप सैलही नाही। आता अगदी चमच्यावर तेल घालूयात व या तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं ही कणिक मळून घेऊ, म्हणजे ती अजून जास्त मऊ होते आणि पराठा लाटताना ती पटपट सरकते आणि पराठा फुटत देखील नाही। तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं मळून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला भिजत ठेवूयात। स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पनीर किसलं की याच्या गाठी राहत नाहीत आणि आपला पराठा फुटत नाही, त्यामुळे अशा प्रकारे बारीक असं पनीर किसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे। त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये घालूयात 1 टीस्पून किसलेलं आलं, 1/2 वाटी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचबरोबर 1/2 वाटी बारीक किसून घेतलेलं चीज, त्यानंतर 1/2 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून हळद, त्याचबरोबर 1 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट आपण मिरची घातलेली आहे त्यानुसारच घालायचं आहे। चवीनुसार मीठ व आपण यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ घालणार आहोत, ते म्हणजे ओरिगॅनो। यामुळे आपल्या पराठ्याला थोडीशी पिझ्झ्याची देखील टेस्ट येते। तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर हा पराठा नक्कीच आवडीने खातील। तर आता आपण हे सर्व जिन्नस हाताने अलगदपणे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे व्यवस्थित असं मसाले सर्व पनीरला लावून घेतले की पनीरमध्ये ते मसाले मस्त असे मुरतात। तर अगदी अलगद हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त दाबून मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर पनीरमधलं पाणी रिलीज होतं आणि आपलं स्टफिंग पाणी सुटतं आणि पराठा लाटताना हे स्टफिंग बाहेर येऊ शकतं। तर अशा प्रकारे अलगद हाताने पनीर मिक्स करून घेतलेलं आहे। हे पहा, स्टफिंग तयार आहे। आता आपली कणिक देखील 10 ते 15 मिनिटं अगदी मऊ अशी भिजलेली आहे। आता यातला आपण छोटासा गोळा काढून घेऊयात। तुम्हाला हवा तेवढा मोठा छोटा तुम्ही यातला गोळा काढून याचा उंडा तयार करून घेऊ शकता। तर इथे मी हाताने गोल गोल करत याला गोल बनवून घेतलेला आहे, याचा उंडा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याची वाटी तयार करायची आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला वाटी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला याची वाटी तयार करायची आहे। तर अंगठ्याच्या सहाय्याने याच्या मध्यभागापासून कडेपर्यंत असं आपल्याला दाबत यायचं आहे। मध्यभागी थोडंसं जाड आणि काठ थोडेसे पातळ अशा प्रकारे आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर जेवढी आपण कणिक घेतली होती तेवढं स्टफिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही स्टफिंगचे गोळे देखील बनवून ठेवू शकता आणि डायरेक्ट यामध्ये घालू शकता। तर स्टफिंग घातल्यानंतर आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने याच्या कडा आतमध्ये खेचायच्या आहेत व जी कणिक आहे ती वरती अशी आपल्याला खेचायची आहे व याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। बोटाच्या सहाय्याने फिरवत फिरवत याचं तोंड बंद करायचं आहे आणि जी जास्तीची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण याला पिठामध्ये घोळून घेणार आहोत। आता
सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे पराठ्यामध्ये सारण एकसारखं पसरण्यासाठी आपल्याला बोटांच्या सहाय्याने जेवढं याला पसरून घेता येईल तेवढं याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती पीठ भुरभरून आपल्याला अगदी पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा साईजचा पराठा हवा आहे त्यानुसार तुम्ही लाटू शकता। तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता, पातळ हवा असेल तर अगदी अलगद हाताने आपल्याला हा आलटून पलटून याला एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे। याच्यावरची एक्स्ट्राची जी कणिक आहे ती हाताने अलगद हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे। ते तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीचा साधारणपणे मी पराठा बनवलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊयात। तर पराठा भाजण्यासाठी मी तवा अगदी व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतरच यावरती पराठा घातलेला आहे। साधारणपणे एखाद्या मिनिटानंतर या पराठ्याला असे बबल्स यायला सुरुवात होतात, त्यावेळेस आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याला आपल्याला तूप लावायचं आहे। तर तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेल देखील लावू शकता। तर चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे आपल्याला याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपण पलटून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे। तर हे पहा, मस्त असा पराठा फुगलेला देखील आहे। दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती अगदी खरपूस असा आपल्याला हा पराठा परतून घ्यायचा आहे। जास्त उलटपालट देखील करायचं नाही आहे, तर आपला पराठा तयार आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व पराठे बनवून घेऊयात। तर हे पहा, मस्त असे भरपूर सारे सारण भरलेले अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात तशाच चवीचे पराठे तयार आहेत। तुम्ही देखील अशा प्रकारे पराठे घरी नक्की बनवून पहा। याला थोडासा पिझ्झाचा देखील फ्लेवर आलेला आहे, त्यामुळे तुमच्या घरातील लहान मुलांना नक्कीच आवडेल। हा पराठा तुम्ही सॉसबरोबर, दह्याबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर देखील खाऊ शकता। तुम्हाला जर वरून याच्यावरती लोणी घालायचं असेल तर लोणी देखील घालू शकता। अगदी मस्त असा भरपूर सारण भरलेला, वरचा आवरण अगदी खुसखुशीत असलेला पराठा तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवून पहा। कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।